जेल कल बेल फिर वही पुराना खेल। जी हाँ, इसका जीता जागता उदाहरण गुरुवार की रात शहर के पार्वती नगर में देखने को मिला, जहां पर पैरोल से बाहर आए एक अपराधी ने दूसरे ही अपराधी को मौत के घाट उतार दिया। आइए जानते हैं आखिर क्या है ये पूरा मामला। अजनी थाने में हत्या के मुख्य आरोपी पार्वती नगर निवासी 34 वर्षीय राकेश पाली, मृतक विक्की और प्रदेश जयसिंह चंदेल, न्यू मनीष नगर नागपुर के संजय वागड़े ने वर्ष 2013 में अजनी चौक में आशीष बुद्ध बावरे की हत्या की थी। इस मामले में उनके ऊपर कई धारा भी दर्ज की गई थी। तीनों ही आरोपी उक्त अपराध में आजीवन कारावास की सजा काट रहे थे। बताया जाता है कि तीनों 28 दिन की पैरोल छुट्टी पर थे। 11 तारीख को भी मृतक अपनी प्रेमिका के साथ खलासी लाइन मोहन नगर सदर नागपुर के साथ नरेंद्र नगर फायर ब्रिगेड के पास खड़ा हो था, तभी किसी बात को लेकर उसका दूसरे आरोपी के साथ वाद विवाद शुरू हो गया और इसी बीच राकेश पाली ने उसे मौत के घाट उतार दिया। कल रात्रि साधारण 12:15 बजे के सुमारास पार्वती नगर या एरियामध्ये एक इसम नामे विक्की चंदेल याची हत्या झालेली आहे। त्या हत्येचं आता तपासात समजलेलं कारण म्हणजे यातील जो मुख्य आरोपी आहे राकेश पाली याच्या इसके भांजे के साथ, शुभम नाम का उसका भांजा है, त्याच्या सोबत मृतक जो आहे याचं वादविवाद झाला होता आणि त्या वादविवादाच्या कारणावरून त्या रागाच्या भरात त्याचा मामा राकेश पाली यांनी त्याला मारल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। यातील मुख्य आरोपी पाली आणि मयत हे दोन्हीही पूर्वीच्या एका गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याचं समजलेलं आहे। त्यांचं ते पास्ट रेकॉर्ड आहे, परंतु सध्या मुख्य आरोपी अद्याप ताब्यात नाही आहे, त्याच्यासाठी आमच्या टीम्स गेलेल्या आहेत। इतर जो शुभम नावाचा जो व्यक्ती आहे ज्याच्यावरून हे भांडण झालेलं आहे त्यास ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्याकडे चौकशी करत आहोत आणि आणखी 2 ते 3 संशयित आहेत त्यांच्याकडं चौकशी सुरू आहे, परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो पॅरोलवर आहे अशी माहिती आहे आणि तो सध्या त्याचा आम्ही शोध घेतो। फिलहाल इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जबकि मुख्य आरोपी राकेश पाली फरार बताया जा रहा है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।